महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आदिवासी विकास विभागाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांच्या जमिनीत फळबाग लागवड करणे। वर्षभरात केवळ भात पिकावर अवलंबून असणाऱ्या आणि कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीकरण योजनेमुळे उत्पन्नाचं शाश्वत साधन स्वतःच्या शेतात निर्माण झालंय। डोंगराळ आणि दुर्गम भागात डोंगर उतारावर शेती, खडकाळ मुरमाड जमीन यामुळे सह्याद्रीच्या कुशीत शेती करणारा आदिवासी शेतकरी नेहमीच आर्थिक विवंचनेत दिसतोय। भाताचं पीक घेतल्यानंतर उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांच्या शेतावर मोलमजुरी अथवा स्थलांतराला पर्याय नसणाऱ्या गरीब आदिवासी शेतकऱ्यांसाठी आदिवासी विकास विभागाची फळबाग लागवडीकरण योजना नवसंजीवनी ठरते। या योजनेमुळे दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात उत्पन्नाचं साधन निर्माण झालंय। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना यांच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत ही योजना राबवली जाते। यासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीनं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूरकडून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेतून 100% अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे वर्ग करण्यात येते। तर योजना राबविताना जिल्हा कृषी विभाग यांचं तांत्रिक सहाय्य घेतलं जात आहे। पोपट यशवंत बांबळे आणि नामदेव यशवंत बांबळे माणिक ओझर येथील दारिद्र्य रेषेखालील शेतकरी। डोंगर उतारावर असणारी मुरमाड आणि खडकाळ शेतजमीन, पारंपरिक शेती करून कुटुंबाची नेहमीच परवड होत होती। या योजनेमुळे आता या दोन्ही कुटुंबांची परवड थांबणार आहे। प्रत्येकी 2 एकर डोंगर उतारावर 1640 आंब्यांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे। यासाठी ठिबक सिंचन, खते, औषधे, दर्जेदार रोपे यासाठी संपूर्ण अनुदान आदिवासी विकास विभागाच्या वतीनं देण्यात आलंय आणि या योजनेचा लाभ 200 एकराहून अधिक क्षेत्रावरील 140 लाभार्थ्यांना होणार आहे। प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना भेट देऊन या योजनेविषयी आढावा घेतला। फळबाग लागवडीमुळे आम्हाला चांगलं उत्पन्न मिळून आमचं आर्थिक जीवनमान उंचावेल अशी आशा बांबळे यांचा मुलगा व्यक्त करतोय। ही योजना आदिवासी प्रकल्प विभागाकडनं राबवण्यात आलेली आहे आणि त्यांनी आम्हाला 100% अनुदान दिले, त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। काय तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे ही योजना राबवल्यानंतर, ही झाडं जगवल्यानंतर? आम्हाला अगोदर भात पीक घेतल्यानंतर रोजगाराचे कुठलेही साधन नव्हतं, आता आम्हाला ही फळबाग घेतल्यामुळे आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे त्याचा, आणि झाडं जगवण्यासाठी ड्रिपचा वापर केलेला आहे। पैसा तर मिळणारच आहे, आम्ही शिक्षण घेऊन बेरोजगार फिरतोय, आता त्यात नोकरी आम्हाला भेटत नाही, त्यामुळे आम्ही ह्या फळबागेकडे वळलो आणि आम्हाला आदिवासी विकास विभागाने 100% अर्थसहाय्य दिलं आणि कृषी विभागाने मार्गदर्शन केलं, त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट KC पाडवी साहेब, राज्यमंत्री माननीय नामदार प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या कल्पकतेतून आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव, आयुक्त आणि नाशिक विभागाचे अपर आयुक्त यांच्या मार्गदर्शनामुळे अनुसूचित जमातीची वाटचाल शेतीकडून समृद्धीकडे होताना दिसते आहे।